मित्रांनो, इयत्ता 10वीपर्यंत गणित म्हणजे मॅथमॅटिक्सचे दोन छोटे भाग आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयाचे दोन छोटे भाग अभ्यासाला असतात. परंतु आपला पाल्य इयत्ता 11वीमध्ये गेल्यानंतर तिथे मात्र सायन्सचे तीन मोठे ठोकळे असतात. एक फिजिक्सचा ठोकळा, केमिस्ट्रीचा, बायोलॉजीचा, असे तीन मोठे सविस्तर अभ्यासक्रमाची पुस्तके समोर येतात. मॅथमॅटिक्सची दोन मोठी पुस्तके असा एकूण 5 मोठ्या अभ्यासक्रमांचा पुस्तकांचा ढीग समोर दिसतो आणि त्या ठिकाणी आपली मुले गोंधळतात, घाबरतात. मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असतो, चांगल्या शिकवणीची अकॅडमी उपलब्ध असते, परंतु आता 12वीमधील अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, कसा पचवायचा, त्यातून चांगले मार्क्स कसे मिळणार आणि आपले भवितव्य कसे घडणार याची चिंता विद्यार्थ्यांना तसेच पालकांना देखील लागून राहिलेली असते. कसा बसा विद्यार्थी इयत्ता 12वी उत्तीर्ण होतो, परंतु इयत्ता 12वीच्या परीक्षेनंतर लगेच होणाऱ्या IIT एंट्रन्स एक्झाम किंवा NEET यासारख्या स्पर्धा परीक्षांचा बहुसंख्य मुले विचारच करत नाहीत. संपूर्ण देशातून सुमारे 20 लाख मुले या परीक्षांना बसतात. मेडिकल एंट्रन्स म्हणजे NEET ही परीक्षा एकूण 720 मार्कांची असते. प्रत्येकी 4 मार्कांचे एकूण 180 प्रश्न असतात. उत्तर चुकले तर 1 मार्क मिळालेल्या गुणांमधून वजा होतो. अशा प्रकारे 720 मार्कांपैकी 650 मार्क्स मिळाले तर चांगल्या मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळण्याची शक्यता उत्पन्न होते. विचार करा, किती विद्यार्थी मेरिटमध्ये येतात बरे. प्रत्येक पालकाने हा गांभीर्याने विचार करायला हवा. याचे उत्तर म्हणजे मुलांचे स्वयं अध्ययन आणि पुरेसा सराव कमी पडतो. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्या. बुद्धिराज ई लर्निंग तुमच्या समस्येचे उत्तर देणार आहे.